किंवा शिवसेनेचा नाद करायचा नाही अशी प्रतिक्रिया वरून सरदेसाई यांनी दिलेली आहे. मात्र 4-5 दिवसांपासून हे राजकीय नाट्य एक प्रकारे रंगलेलं होतं. दोन्ही बाजूने तुफान फटकेबाजी होत होती. आता राणा दाम्पत्य काय करेल याची उत्सुकता खरं तर कालपासूनच लागलेली होती. आपण मुंबईची मुलगी आहोत त्यामुळे मुंबईत येण्याचा आपला अधिकार आहे. आपण मातोश्री बाहेर बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यास माघार घेतल्यानंतर अमरावती शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शिवसेनेनं आता राज्यभरात सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे. कारण राणांनी जो इशारा दिलेला होता त्यानंतर दुपारच्या म्हणजे दुपारी त्यांनी हा इशारा मागे घेतला. मातोश्री बाहेर हनुमान पठण आपण करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यानंतर शिवसेनेचा विजय झाला या संपूर्ण वादात. यामुळे शिवसेनेनं आता राज्यभरात सेलिब्रेशन सुरू केलंय. मुंबई आणि अमरावतीतली ही दोन दृश्य. बघायला मिळाला. राऊतांनी राणा दाम्पत्याची बंटी बबली म्हणून टीका केली. त्यांना टोले लगावले. दुसरीकडे अनिल परब यांनी दोन धर्मांमध्ये दोन जातींमध्ये दंगल घडवण्याचा राणा दाम्पत्यानं प्रयत्न केला असा थेट आरोप केलेला आहे. दुसरीकडे मोदींचा उद्या जरी महाराष्ट्र दौरा असला तरी असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ देणार नाही. त्यावेळी देखील तितकीच काळजी घेतली जाईल असं अनिल परब आणि राऊत दोघांनीही सांगितलं. तेव्हा
मातोश्री बाहेरची ही दृश्य सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे. खासगी निवासस्थान मातोश्री बंगला आणि दुसरीकडे खार जिथं राणा दाम्पत्य सध्या वास्तव्याला आहे त्या दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांनी आता जल्लोष सुरू केलेला आहे. ज्यांना या वादाची पार्श्वभूमी माहिती नसेल, हनुमान चालीसा म्हणजे हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण मुख्यमंत्र्यांनी केलं नाही हे राणा दाम्पत्याला कुठेतरी खटकलं. कारण का शिवसेना हिंदुत्ववादाचा पुरस्कार करते म्हणून उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसाची आठवण करून देण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा म्हणावा यासाठी राणे दाम्पत्य आज दुपारी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार होतं. आणि त्यासाठी त्यांनी जवळपास 500 कार्यकर्ते देखील अमरावतीवरून मुंबईत आणलेले होते. मात्र शिवसेना देखील तितकीच आक्रमक झाली आणि पोलीस बंदोबस्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठेवण्यात आलेला होता राणा यांच्या घराबाहेर आणि मातोश्री बाहेर देखील. मात्र शिवसैनिक देखील तिकडे तितकेच आक्रमक झाले. त्यांनी राणांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय म्हटल्यानंतर राणेंनी आता माघार घेतली आहे.